आपला रँकिंग नंबर एक ठेवण्याची संधी आहे. आणि ते मात्र जर आपण बालकुम संघाचा विचार केला तर नंबर तीन वर जाण्याचा प्रयत्न बालकुम संघाचा असेल जर या स्पर्धेमध्ये पुढे आला तर. आणि उमेदवार संघाचा विचार केला आपण तर नंबर पाच साठी हे परिश्रम असेल उमेदवार संघाचे. टॉप फाय मध्ये प्रवेश करण्यासाठी उमेदवार संघाला मेगा फायनल मध्ये प्रवेश करावा लागेल. पहिला चेंडू प्रहार करतोय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिझनच्या बाहेर, वन बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय पहिल्या चेंडूवर शानदार चौकार. वेलकम बाउंड्री. काय सुरुवात झाली, अप्रतिम सुरुवात, खूप दणक्यात सुरुवात झाली. नितीन हजारे, आपण मुर्धा मास्टरच्या अगेन्स्ट पाहिलं तर लवकर या खेळाडूला बाद केलं होतं. आणि इथे मात्र उमेदवार संघाच्या अगेन्स्ट काय स्टार्ट करतो नितीन हजारे, अप्रतिम दर्जेदार स्टार्ट. पहिल्या चेंडूवर आपण जर विचार केला तर स्लॉग स्लिपचा फटका स्क्वेअर लेग रिझन मध्ये, चेंडू सीमारेषा पार, क्या बात है, वेल डन नितीन हजारे. गोलंदाज आपण जयप्रकाश पाटील या गोलंदाजाला पाहतोय. पाच षटकांचा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना. आज सामने लवकर का क्लिअर झाले तर एडिस बाइंडर संघ, कारण गावकी मंडल प्रीमियर लीग ही अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चच्या मैदानावर सुरू आहे आणि त्या कारणास्तव एडिस बाइंडर संघ या ठिकाणी दाखल झाला नाहीये. एक सामना आपला कमी झाला आजच्या दिवसामधील, त्यामुळे आज आपण हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना लवकर खेळताना पाहायला मिळतो आपल्याला. स्पर्धेची उद्घाटन जर आपण पाहिलं तर जवळपास 11:15 पहिला चेंडू पडला होता, मात्र स्पर्धेचा शेवट जर आपण पाहतो तर लवकर मिस्टर स्टोगा इंडिया इज गॉन, क्या बात आहे, एक तेरी तो एक मेरी, तू शेर आहे तर मग सव्वा शेरू. दाखवून येतोय जेपी मैदानाच्या आतमध्ये, पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू आपण पाहिलं तर नियंत्रण थोडस बिघडलं होतं, आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट चेंडू तळला होता. तिसऱ्या चेंडूवर मात्र नितीन हजारे यांना दाखवला डगआउटचा रस्ता. कौतुकास्पद गोलंदाजी पहा, लगेचच आनंद मैदानाच्या आतमध्ये व्यक्त केला गेला, शाबासकीची थाप दिली गेली पाठीवर जेपीच्या. थोडस नक्कील मनोबल कस्त झालं होतं पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर, आता मात्र या विकेट ना मी तर म्हणेल मनोबल वाढलं असेल, कारण एक महत्वपूर्ण विकेट ज्या खेळाडून मागच्या सामन्यामध्ये मी जवळपास पहिल्या सामन्यामध्ये ओवला स्पोर्ट्स ओवला या संघाच्या अगेन्स्ट 21 चेंडू मध्ये 52 धावा बनवल्या होत्या, तो खेळाडू लवकर बाद होतोय आणि हे मी तर म्हणेल उमेदवार मास्टर्स संघासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यांच्या जागेवर येत आहेत विक्रम आदित्य, मिस्टर भूषण भोईर, राणे मनपाचे सभापती आहेत, नगरसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट अपलाईन चेंडूला फक्त क्लिक केलं गेलं, चेंडू जातोय डी झोन रिजन मध्ये, एक धाव अंकित केली जाईल, फलकार धावा लागतायत त्या 6 धावा. आणि भूषण भोईर यांचा विक्रम नक्कीच बरेचसे विक्रम आहेत, 12 चेंडू 50 धावा, त्यानंतर 16 चेंडू 50 धावा, त्यानंतर 21 चेंडू 69 धावा, आणि त्यानंतर म्हणायचं गेलं मित्रांनो तर तब्बल 32 चेंडू आणि 127 धावा हे विक्रम भूषण भोईर यांचे आहेत. यावेळेस चेंडू बॅटची एज घेऊन जातोय घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं, एक धाव मात्र 127 धावेचा भूषण भोईर यांचा जो विक्रम होता तो विक्रम मोडला गेला आरके मोरवा क्रीडा संकुलामध्ये आणि तो विक्रम मोडला मित्रांनो एन एस भाईंदर संघाचा जोनस यानं तो विक्रम मोडला. 31 चेंडू मध्ये जोनस न तब्बल 131 धावा गेल्या आणि तिथे मात्र भूषण भोईर यांचा तो विक्रम मोडला गेला. भूषण भोईरच्या खात्यावर 127 धावेचा विक्रम होता, क्या बात आहे. इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू जे सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना आणि भूषण भोईर यांच्या विषयी आणखीन एक विक्रम म्हणायचं गेला तर एका इनिंग मध्ये 8 षटकार हा विक्रम आतापर्यंत कोणत्याही खेळाडून केला नाही. एका इनिंग मध्ये 8 षटकार झळकविले होते भूषण भोईर ना. बालकुम चा हा खेळाडू वाघवीर संघाच्या अगेन्स्ट. पुल आपल्यांचा चेंडू एव्हरेज बॅकअपचा वापर करतोय, चेंडूला मात्र खेळून काढलं मिड विकेटच्या दिशेने, चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. बॅकअप साठी त्या ठिकाणी सचिन पाटील येत आहेत, चेंडू फील्ड केला जातोय फेक देईपर्यंत 2 धावा. सर्वांचा आभार, खास करून आमचे जुने जाणते कॉमेंटेटर जे आहेत या ठिकाणी योगेश असेल तर नक्कीच तू देखील जॉईन हो मित्रा. त्यानंतर भरपूर आमचे गुणलेखक देखील आहेत, आज खास करून मी रत्नेशला गुणलेखन करताना पाहतोय, मात्र आणखीन एक आमचा जुना जाणता गुणलेखक आहे ज्यानं भरपूर सपोर्ट गुणलेखन करताना केला होता
खास करून मुर्धा मास्टर संघाला हे देखील विसरता कामा नाहीये. अरविंद आणि त्यांच्याकडे देखील एक चांगला अपडेट आहे. आता 2016 मध्ये मी पदार्पण केलं होतं मुर्ध्याच्या गावामध्ये समालोचन करण्यासाठी. ते वर्ष मला अजूनही आठवते मित्रांनो. आणि त्या ठिकाणी भरपूर इतिहास घडले गेले होते. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर धावा येत आहेत त्या 9 धावा. शशिकांत नेहमी अग्रेसिव्ह असतो हा मुलगा. आणि शशिकांत विषयी म्हणायचं गेलं तर जास्तीत जास्त ऑनलाईन असतो शशी. मुकेश येतोय नवीन गोलंदाज. खूप महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी ही महत्वाची मॅच आहे. उमेदमान संघ का झगडत आहे मैदानाच्या आतमध्ये कारण उमेदमान संघाला हॅट्रिक मारायची आहे. कारण लागोपाठचे 2 मॅचेस ज्या मुर्धा मास्टर संघानं ऑर्गनाइज केल्या होत्या त्या 2 मॅचेसवर अजिंक्यपद हे उमेदमान संघानं पटकावलं होतं. आणि त्या कारणास्तव हा तिसरं अजिंक्यपद पटकावण्याचा प्रयत्न असेल. आणि एका साईडला बालकुम संघ झगडत आहे मित्रांनो रँकिंग साठी. कारण 3 टायटल आतापर्यंत 3 टायटल हे बालकुम संघाने घेतलेले आहेत. आणि बालकुम संघ कदाचित आपले रँकिंग क्रमांक 2 याच्या मागे झगडत आहे. मात्र शेवटी फेसला नक्कीच ज्यावेळेस दुसरी इनिंग सुरू होईल त्यावेळेस नक्कीच या सामन्याचा निर्णय लागला जाईल. आणि त्यावेळेस आपल्याला नक्की कळणार आहे की या वर्षासाठी कोणता संघ पुढे वाटचाल करेल. उमेदमान संघ पुढे वाटचाल करणार आहे की बालकुम संघ. मात्र काही घोषणा क्षेत्र आहे मित्रांनो. आपण आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना खेळताय. अजून तुम्हाला माहिती नाही की कोणत्या ठिकाणी घोषणा क्षेत्र या मैदानावर आहे. आश्चर्याची बाब आहे. धावसंख्या 9. क्या बात आहे. प्लेसमेंटच्या माध्यमातून भूषण बोलना पूर्णतः कल्पना आहे. एकतर मी डावकुऱ्याचा खेळाडू आहे आणि जे माझे सर्वात आवडते फटके आहेत ते माझ्यासाठी बंधनकारक आहेत. कारण तिथे डी झोन आहे. कारण भूषण भोईर यांचा सिग्नेचर स्ट्रोक्स म्हणायचा गेला तर मिड विकेट हेच त्यांची फेवरेट जागा आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट या दिशेनं सर्वाधिक षटकार भूषण भोईरना मास्टर्स क्रिकेटमध्ये मारलेले आहेत. आणि या कारणास्तव मात्र जे त्यांचे फेवरेट क्षेत्र आहे ते पूर्णतः बंद आहे. डिक्लेअर चेंज झोन आहे. त्यामुळे कदाचित एक वेगळ्या पद्धतीनं खेळ भूषण भोईर यांचा पाहायला मिळेल. या सापांपूरचा फटका बुद्धिमत्तेचा क्रिकेट ताकदीचा नाहीये तर यावेळेस युक्तीचा वापर केला गेला. कारण ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असतं लक्षात ठेवा. आणि यावेळेस युक्तीचा वापर करतोय डोक्याचा वापर करतोय बुद्धीचा वापर करतोय. अपम पूल मध्ये सिंगल कन्वर्ट करतोय. भूषण भोईरला कशी स्ट्राईक रुटीट केली जाईल याचा प्रामाणिक प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज स्वतः कर्णधार कैलास भोईर. टॉपर्स वर्सेस टॉपर्स 2 टॉपर्स सामने सामने. एका साईडला मुकेश आणि एका साईडला आपण पाहतोय भूषण भोईर. आणि ज्या वेळेस 2 दिग्गज खेळाडू आमने सामने येत आहेत त्यावेळेची ती फाईट एक आगळी वेगळी असते. मात्र चेंडू जवळपास भरपूर मागे निघून जातोय. डी झोन मध्ये निघून जातोय चेंडू. 1 धाव अंकित केली जाईल. धावसंख्या आपण 12 पारतोय. मागचा सामना आपण जर विचार केला जवळपास मी म्हणेन 39 धावा फक्त मुर्ध्या संघासमोर विजयासाठी आल्या होत्या. आणि त्यासाठी मी म्हटलं होतं ज्यावेळेस सामना सुरू झाला देखील नव्हता त्यावेळेस मी म्हटलं होतं कैलास मात्र साहेबांना मी म्हटलं होतं की थोडस कॅल्क्युलेट क्रिकेट आणि खास करून गेम प्लॅन करणं मुर्ध्या संघाला खूप गरजेचं होतं. आणि तो गेम प्लॅन मुर्ध्या संघानं केला असता तर कदाचित मुर्ध्या संघ आता आपल्याला खेळताना दिसला असला. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टर स्टोक आहे. चेंडू अवैध. कोण कॅच घेणार? इज गॉन भूषण भोईर. कारण भूषण भोईर यांना हात खोळण्याची संधीच दिली नाहीये. कारण भूषण भोईरचं पूर्ण जे फेवरेट क्षेत्र होतं ते पूर्ण डी झोन आहे. आणि त्या कारणास्तव भूषण भोईर थोडेशा अडचणीमध्ये सापडले. आणि या अडचणीचा फायदा घेतला उमेदमान संघानं. दुसरी विकेटचं पतंग. फलकावर धावा येत आहेत त्या म्हणजेच 12 धावा. आतापर्यंत विचार केला आपण 2 गडी बाद झालेले आहेत. नितीन हजारे ज्याच्या बॅट मधून आपण पहिल्याच सामन्यामध्ये 21 चेंडूमध्ये 52 धावा पाहिल्या. त्यानंतर भूषण भोईर ज्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत असे 2 दिग्गज खेळाडू मित्रांनो आपण डगआउट मध्ये जाताना पाहिले. आणि त्यांच्या जागेवर येतोय मागच्या सामन्याचा हिरो राकेश भोईर. मागच्या सामन्याचा विचार केला आपण तर एका बाजूला बालकुम संघाच्या विकेटवर विकेट पडत चालल्या होत्या. आणि त्या ठिकाणावर मी तर म्हणेल त्या अडचणीतून मार्ग काढला गेला तो म्हणजेच राकेश भोईर यानं फुलातून इनिंग खेळली आपल्या बालकुम संघासाठी. आज मी म्हणेल बालकुम संघ सेमीफायनल जो खेळतोय
याचं सर्वस्व श्रेय मी राकेश भोईर यांना देईल. अफलातून इनिंग जवळपास मला वाटते 4 षटकार आपण राकेशच्या बॅट मधून पाहिले मुर्द्या संघाच्या अगेन्स्ट आणि महत्वपूर्ण पारी खेळली मुर्द्याच्या अगेन्स्ट आणि यावेळेस कदाचित त्याच पारीची गरज आहे. मात्र यावेळेस संघ बदलतोय, गोलंदाज बदलत आहेत, यावेळेस उमेडमॅनच्या अगेन्स्ट खेळावं लागेल. क्या बात आहे, ब्लॉकचा चेंडू कोदून करतो चेंडू डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये नवीन घरात. यावेळेस पुन्हा एकदा आपण चेंज पाहतोय, पुन्हा एकदा आपण या उमेडमॅन संघामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतोय. मागच्या सामन्याचा विचार केला आपण तर नवीन घरतच्या जागेवर आपण पाहिला होता त्यांचाच बंधू निलेश घरत, मात्र यावेळेस आपण पाहताय तर निलेशच्या जागेवर पुन्हा ऍड केलं जातं ते नवीन घरत यांना. कारण संध्याकाळचं जर क्लायमेट असतं रत्नेश तर आपण म्हणू शकलो असतो की संध्याकाळच्या वेळेमध्ये षटकार जात नाही. आता ही संध्याकाळची वेळ तितकीशी म्हणू शकत नाही, संध्याकाळ झालेले मात्र जी उष्मा आहे, जी गरमी आहे आणि जो हवेचा वेग आहे त्यानुसार मला तरी असं वाटतं की 50-50 अधिक होऊ शकतील. मात्र आज चित्र वेगळं पाहिलं, आज असं वाटलं होतं की हे जे मैदान थोडस अखूड मैदान वाटतं, मला असं वाटलं होतं 50-60 हे आकडे पाहायला मिळतील. मात्र या मैदानावर मित्रांनो 38-40 धावा होत नाहीये. बिग हिट नो चान्स फिल्डर, फिल्डरला फक्त पाहावं लागतं, प्रेक्षक म्हणून पाहावं लागतं चेंडूकडे. चेंडू आउट ऑफ द पार्क, राकेश भोईरांच्या बॅट मधून शानदार षटकार. शेवटच्या चेंडूवर येतो षटकार, एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. फलकावर राहावं लागतायत त्या 19. क्या बाद आहे, कौतुकास्पद. ज्या वेळेस 35 मध्ये खेळायचे त्यावेळेस संघाला वेळ देत नव्हते राकेश भोईर, जिथे 40 मध्ये इन झाले त्यानंतर मात्र बराचसा वेळ बालकुम संघाला देत आहेत आणि बालकुम संघासाठी हा प्लस पॉइंट असेल. कारण एक प्रकारे म्हणायचं की बालकुम संघाची बॅटिंग ऑर्डर वाढली जाते. कारण पूर्वीचा बालकुम संघ म्हटला तर तुळशीदास भूषण, त्यानंतर संतोष मात्रे, संतोष भोईर, कैलास भोईर, ज्ञानेश्वर मडवी, ही पूर्वीचे खेळाडू होते लक्षात ठेवा ज्यांजू स्टार्ट केली बालकुम संघाची. मात्र राकेश भोईर त्यावेळेस 35 म्हणजे 35 मध्ये खेळायचे आणि 35 खेळाडूला कमीत कमी संधी मैदानाच्या आतमध्ये मिळते खेळण्याची, त्यामुळे राकेश बालकुम संघाला वेळ देत नव्हता. मात्र ज्या वेळेपासून 40 मध्ये राकेश इन झालाय त्यावेळेपासून मी तर म्हणेल बालकुमच्या प्रत्येक मॅचेस, मास्टर्सच्या प्रत्येक मॅचेस अटेंड करतोय राकेश. गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत मात्रे. ऑन साइडला चेंडू कॉर्नरच्या दिशेनं ट्रॅव्हल होताना थोडीशी मिस फील्ड आणि या मिस फील्डचा योग्य तो फायदा, 2 धावा. धाव संख्या 21 आणि मला असं वाटतं की रुपेशकडे एक माईक द्यायला हवा तिथे, कारण त्याला बिचाऱ्याला खूप त्रास होत असेल आणि चांगला तो गायडन करतोय. आणि मग अशी चर्चा सुरू होती शशी, ज्यावेळेस हेमू आणि दिनेश भाऊ आपले कॉमेंटरीला बसले होते, ती चर्चा सुरू होती की मैदानाच्या बाहेर जे असतील ते गायडन करत असतील कुठल्या प्रकारे. खरोखर ज्यावेळेस आपण मैदानाच्या बाहेर असतो त्यावेळेस आपण विचार करतो अरे आणि असं केलं असं तर अरे त्यांनी तसं केलं असं, पण स्वतः मैदानाच्या आतमध्ये जाऊन उतरा तुम्हाला कळेल समोरच्या गोलंदाजाला कसं फेस करावं लागतं ते. त्यामुळे नंतर मी म्हणेल माझं एकच मत आहे की शिव्या देण्या अगोदर आपण मैदानाच्या आतमध्ये एखादा चेंडू खेळावा आणि त्यामुळे त्याचं महत्व तुम्हाला कळेल की क्रिकेट काय असतं ते. आणि त्यानंतर मात्र आपल्या खेळाडूंना जर चुक्या झाल्या तर आपण शिव्या द्याव्या, मात्र माझ्या मताने अगोदर क्रिकेट खेळावा आपण. क्या बाद आहे पुन्हा एकदा अतिशय सुरेख फाटका मिडविकेटच्या दिशेनं, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, डेंजर झोन मध्ये परतावं लागेल कैलास भोईरांना. काय हा एक क्रिकेटचा प्लान होता नक्कीच, कदाचित मी म्हणू शकेल यस हा, कारण का तर 45 खेळाडू आहे आणि जवळपास षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि नंबर 3 षटक सुरू असताना 45 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळतोय हे कदाचित मान्य नसेल. कारण यावेळेस 40 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं हे बालकुम संघाला खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी क्रिकेटचा हा गेम प्लान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. कैलास भोईर जात आहेत, मात्र कैलासच्या जागेवर कोण येईल, हेमंत भोईर येईल का, गणेश भोईर येत आहेत. पहिला बायसिकल मॅन, मी बायसिकल मॅन म्हणजे मिनी बाईक मॅन म्हणेल मी, कारण पहिला खेळाडू मास्टर्स क्रिकेट मधला ज्यानं मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल
ज्याने घेतली मास्टर्स क्रिकेट मध्ये, असा हा एकमेव खेळाडू आहे. आणि पुढच्या वर्षी कैलास बोर्डीने चांगली खास करून न्यूज दिलेली आहे मास्टर्स कपला की पुढच्या वर्षी बालकुंडच्या मैदानावर मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. तर नक्कीच मास्टर्स कप मध्ये परिवर्तन या प्रकारे होत आहेत ही खूप कौतुकाची बाब आहे. धावसंख्या 23 आपण पाहत आहात, फलकार धावा 23. क्या बात है, क्या बात है. या वेळेस नक्की थोडस डिप्रेशन मध्ये आणलं, ज्याप्रमाणे चंदू टाकला होता विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं राकेशला की मी मारू की सोडू, दुविधा मनस्थितीमध्ये खेळला गेलेला चंदू राकेश कडून कौतुक करेल मी. गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता प्रत्येकाला सिद्ध करावी लागेल, कारण ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. या मॅचचा रिझल्ट काय लागेल ते कोणाला माहिती नाही, मात्र प्रत्येक खेळाडूला प्रत्येक गोलंदाजाला आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. राकेश भोईरला थांबवणं या ठिकाणी उमेदवार संघाला गरजेचं आहे. जर राकेश भोईर हा खेळाडू जर थांबला नाही तर मात्र धाव संख्येचा डोंगर समोर येईल उमेदवार या संघाच्या. तीच खेळी तोच स्टान्स पाहायला मिळतोय, जागेवरून पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये उभा राहतोय. शेवटच्या वेळेपर्यंत चेंडूवर लक्ष असत आणि जवळपास चेंडू स्लॉट मध्ये फेकून देतोय चेंडूला सीमारेषापार. ताकद, टायमिंग अँड ताकद कौतुक करेल मी. जो अँगल निर्माण करतोय राकेश कौतुकास्पद आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर गेला होता, कारण ज्यावेळेस पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आपण ज्यावेळेस एक सामना मागचा आपण पाहिला असेल मुंबई इंडियन्स आणि चेन्नई, महेंद्रसिंग धोनी 7 चेंडू 17 धावा महेंद्रसिंग धोनीने चेस केल्या होत्या, त्यावेळेस महेंद्रसिंग धोनीचा स्टान्स काय होता, पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये होता. म्हणजे जवळपास महेंद्रसिंग धोनीचा जो फटका आहे हेलिकॉप्टरचा तो यॉर्करसाठी तो पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये राहून टान्स घेत होता. त्याप्रमाणे राकेश भोईर या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं तर राकेश देखील पॉपिंग क्रीजच्या पुढे येत नाहीये, पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये स्टान्स असतो राकेशचा, लक्षात ठेवा. जेणेकरून प्रत्येक चेंडू स्लॉट मध्ये फुल ऑफ प्लेनचा चेंडू, या चेंडूची प्रतीक्षा किंवा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू, या चेंडूची प्रतीक्षा राकेश भोईर करत असतो. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय, फलकार धावा येत आहेत त्या 30. कौतुकास्पद आहे, एका चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला बालकुम संघ पाहायला मिळतोय, कारण 10 सरासरी हा संघ मेंटेन ठेवतोय. त्यामुळे येणारे 12 चेंडू, येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 20 धावा 50 धावा महत्वाचे असतील. मात्र उमेदवार संघाला देखील कमी लेखता कामा नाहीये, कारण आज उमेदवार संघ मुर्द्याच्या या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे तो देखील पूर्ण पॉवर उतरलेला आहे. तर हरेश, सचिन, त्यानंतर म्हणायचं गेलं तर दुसरा सचिन, त्यानंतर म्हणायचं गेलं तर मुकेश, हरेश येतोय, हरेश गोलंदाज येतोय, त्यानंतर नवीन गरद, देवेंद्र पाटील. तर आज चांगली संघाची बांधणी उमेदवार संघाने, प्रशांत देखील आहे, जेपी आहे, तर एक जबरदस्त उमेदवार संघाने देखील आपल्या संघाची बांधणी केलेली आहे. त्यामुळे उमेदवार संघाविषयी म्हणायचं गेलं तर जवळपास 8 क्रमवारी पर्यंत बॅटिंग ऑर्डर आहे आणि 8 विकेट पडल्यानंतर 35 खेळाडू. ऑन साइड ला सुरेख फटका, राकेश भोईर यांच्या बॅट मधून स्क्वेअर ऑफ द विकेट आपल्याला पाहायला मिळतो. फटका सिंगल वेगाने पूर्ण केला, गुड थ्रो. संजय पाटील या ठिकाणी आहेत, फक्त सिंगल या ठिकाणी प्राप्त होतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 सुरू आहे आणि आज जितकी गर्मी जाणवली तितकीच हवा देखील जाणवली, म्हणजे गर्मीच्या सोबत एक चांगली गारगार हवा देखील आपल्याला अनुभवायला मिळाली. समोर आपण पाहिलं जर आपल्या बाजूला पाहिलं तर मिठागर आहेत आणि खारे वारे, आणि या खाऱ्या वाऱ्यांचा तितकासा त्रास झाला नाही कोणत्याही खेळाडूला, कारण 2 भरपूर मोठ्या प्रमाणात गर्मी आहे. आणि काल मी म्हणेल लाला माची यांच्याकडून भरपूर व्हिडिओ व्हायरल झाले होते, काल लाईट गेली होती, त्यानंतर मुर्दा ग्रामस्थाने काय भोगलं कालच्या दिवसामध्ये. इथे मात्र संधी आहे, इथे मात्र संधी आहे, मात्र कोणाची विकेट, तर यस गणेश भोईरला परतावं लागेल. आणखीन एक बिग विकेट, सर्वात मोठी विकेट, चला काय विकेट आहे की नाही, नाही विकेट दिली पंचानं, हात वर केला होता स्क्वेअर लेग पंचानं, माझं लक्ष होत. गडी बात जबरदस्त गोलंदाजी होत आहे उमेदवार या संघाची. मात्र रत्नेश आहे माझ्या सोबत, खूप चांगलं गुणलेखन रत्नेशनं, पंकज तुझं देखील थँक्यू. मात्र रत्नेशचं मी कौतुक करेल, कारण रत्नेशनं मला म्हटलं की भाऊजी मला गुणलेखन करायचं आहे त्यामुळे मी एनर्जी ड्रिंक घेणार नाहीये, मला जी एनर्जी ड्रिंक घ्यायची ती मी संध्याकाळी घेईल, दिवसा मी कुठल्याही प्रकारची एनर्जी ड्रिंक घेणार नाहीये.
पण मला रेड बुल कोणी आणून दिलं, रेड बुल तर मी ती घेईल, प्रामाणिकपणे घेईल मी, पण कोणी त्याला रेड बुल आणून दिलं नाही. तो बोलतोय मी रात्रभर झोपलो नाही, केल्याची लाईट गेलेली आणि त्याचे मित्र त्याच्या सोबत होते भरपूर, तर त्याला रेड बुल कोणी आणून दिलं तर तो माझ्यासाठी खूप बरं वाटेल. पण कौतुक करतो मी रत्नेशचं, चांगला अपडेट करतो रत्नेश. आणि साथीला एक त्याचा एक कौतुक करेल मी कैलाशजी, त्याचा मित्र जोडीला आहे तो देखील त्याच्या सोबत आहे सकाळपासून, श्री आहे. आणि जोडी म्हटलं तर जय विरुकी जोडी. हा मेवना नको, मेवना नंतर, सध्या ही जोडी जोडीविषयी माझी चर्चा सुरू आहे. ही जोडी म्हणजे बापरे बाप मोठी जोडी आहे ही. राज पाटील, रत्नेश, विकी, जबरदस्त अभय, ग्रुप खतरनाक आहे त्यांचा. धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा. थोडस मनोरंजन मित्रांनो, क्रिकेट पासून थोडस लांब देखील बोलावं. या क्या बात आहे सुरेख, सुरेख चेंडू जे सांगा द्या, क्या बात आहे. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टम्प जो अँगल, जे पिचिंग आपण जर पाहिलं तर गुडलेनवरून चांगला चेंडू पिच झाला. सोपाप आणि कैलाशजी, कैलाशजी मात्र साहेब माझ्या जीवनातील एक सर्वात मोठी स्पर्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. मुर्देच्या गावामध्ये 3:30 वाजता मी पंच म्हणून उभा राहिलो होतो मुर्देच्या गावामध्ये. 3:30 पहाटेच्या 3:30 वाजता मी पंच म्हणून मुर्देच्या राम मंदिर ठिकाणी उभा राहिलो होतो. ती मॅच होती खतरनाक मॅच होती, ते चर्चा करतो मी. थांबा जरा, मॅच सुरू आहे, त्या मॅचची चर्चा केली जाईल. धावसंख्या आहे ती 31 आणि ती मॅच होती विरार वर्सेस बाइंदर अशी ती मॅच होती. क्या बात आहे, क्या बात आहे सुरेख चेंडू. आणि ते मॅच साठी काय लागलं होतं कैलाशजी, मात्र बॉम्बिक साठी चॅलेंज होतं. 3 षटकार बॉम्बिकने मारून दाखवले, तर ची कोल्ड्रिंक, कोल्ड्रिंक मध्ये तुम्ही समजून जा, ते 3:30 वाजता कुठून आले ते मला माहिती नाही, पण आले पहाटे 3:30 वाजता ते आले. ऑन साइड ला सुरेख फटका, डीप लॉन्ग ऑन च्या दिशेनं, कवकवणाचा शतरक्षक वेगाना पुढे येतोय. मुकेश पटेल चेंडूला फील करतोय, 2 धावा. फलकावर धावा येत आहेत, त्या म्हणजेच 33 धावा. गुरु देखील साक्षीदार होता, गुरु देखील या ठिकाणी आलेला आहे त्या मॅचचा. आणि ती मॅच होती पिंट्या वर्सेस राज पाटील, म्हणजे बाइंदर वर्सेस मुर्दा. धावसंख्या झालेली आहे 32 धावा, एकच धाव काढलेला आहे. अजी बाबा बाबा कधी पोहोचेल मग, समजून सांग तिला, समजून सांग. समजत असेल तर बरं आहे, नाहीतर येऊ द्या. समजत येत होत असेल तर बरं आहे, नाहीतर येऊ द्या. हा असं असू, एकदा आजी एखादं बक्षीस द्यायला येत असेल तुम्ही तिला थांबवलं का? ती कदाचित राकेशला काहीतरी बक्षीस घेऊन आली होती. शॉट ऑफ लोन चेंडू मस्तान स्ट्रोक आहे, देवेंद्र पाटील चेंडू खाली येतोय आणि राकेश भोईर यांची खेळी मात्र या ठिकाणी पूर्ण होताना. अफलातून इनिंग, अफलातून फटकेबाजी. आणि जवळ जर म्हणायचं गेलं तर ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये उमेळमान संघ होता, ती विकेट मात्र 4th षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्राप्त करतोय हरीश गरत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4, 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या जात आहेत, त्या म्हणजे 32 धावा. शेवटचे 6 चेंडू, येणारे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील बालकुम संघाला, धावसंख्येला आकार देण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 15 धावा अपेक्षित असतील, 6 चेंडूमध्ये 10 धावा या अपेक्षित असतील. कौतुकास्पद वेल्डन हरेश घरत, निव्वळ 2 धावेचं षटक, महत्वपूर्ण षटक. आणि जवळपास 2 धावा देऊन 2 महत्वाचे विकेट हरेश घरत आपल्या गोलंदाजीमध्ये प्राप्त करतोय. क्या बात आहे, वेल्डन. धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आणि आज लाईट आली का मुर्द्याला, सकाळी आली का? नवीन फलंदाज कुंदन हजारे, नितीन हजारे यांचे बंधू स्ट्राइक एंडवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजी पॉइंटवर शेवटचं षटक, मी म्हटलं होतं की डेथ ओव्हर आताळायची असेल तर कोण असेल, देवेंद्र पाटील. देवेन यावेळेस प्रॉमिसिंग नाहीये, जागा बनवली होती, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आला होता खेळण्यासाठी, मात्र हा चेंडू थोडासा खोलवर टाकला होता. सिंगल कन्वर्ट केला जाईल
आतापर्यंत उमेणमान संघाने बालकुम संघाला चांगल्याच प्रकारे थांबून ठेवलेला आहे. सुरुवातीच्या आपण 3 षटकांचा विचार केला तर 18 चेंडूमध्ये 30 धावा या फलकावर बालकुम संघाने लावल्या होत्या. नंबर 4 चं षटक हरीश गर्द यांचं 2 धावेचं महत्त्वपूर्ण षटक, कारण बालकुम संघाला थांबवण्याचं काम हरीश गर्दनं केलं. क्या बात आहे, पुन्हा एकदा ऑन साइडला शतरक्षक आहे नवीन गर्द. क्या बात आहे, ज्यावेळेस संधी दिली गेली त्यावेळेस संधीचं सोनं या मुलांना केलेलं आहे आतापर्यंत. आणि नेहमी अग्रेसिव्ह, आणि ज्याप्रमाणे आपल्या प्रत्येक गावामध्ये एखादा मुलगा मी म्हणेल नेहमीच मरणार होतो, त्याप्रमाणे उमेणमानच्या गावातील हा जो मुलगा आहे नवीन गरत हा देखील नेहमी सर्वांच्या स्मरणामध्ये आहे. यावेळेस चेंडू जातो लॉंग लेगच्या दिशेनं, 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहे. तिसऱ्या धावीसाठी शूट होईल का, नाहीये, 2 धावा, धाव संख्या 36 हा आकडा कदाचित उमेणमान संघाच्या नशिबाला आहे. 35 आकडा आला उमेणमान संघासोबत, 38 आकडा आला, 40 ही उमेणमानच्या अगेन्स्ट कोणत्याही संघाने बनवली नाहीये. 40 अधिक धावा उमेणमानच्या संघाच्या अगेन्स्ट करणं या खूप गरजेचं आहे. यावेळेस ऑन साइडला सेट मध्ये फटका, फेक जाईपर्यंत 2 धावा, धाव संख्येवर अंकुर लावला होता हरीश गरतना, मात्र इथे शेवटच्या या डेथ ओव्हर मध्ये संघ पुन्हा एकदा सुसाट सुटतोय बालकुमचा. धाव संख्या 38, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आज दिनेश पाटील मॅन फ्रॉम उमेणमान अग्री समालोचक, थँक्यू. हेमप्रकाश पाटील धन्यवाद. त्यानंतर योगेश भोईर थँक्यू, ज्यांना समालोचन केलं. त्यानंतर यंगस्टर ज्यांनी पाणी मैदानाच्या आतमध्ये आणला त्यांचं देखील आभार, कारण मित्रांनो पाणी आणि वाणी या दोन शब्दांना खूप महत्व आहे. जेणेकरून दिनेश पाटील मगाशी सांगितलं की पाण्याचं महत्व काय आहे, पाणी किती महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, पाणी हा माणसाचं जीवन वाचवतोय आणि वाणी ही माणसाची नाती टिकवत आहे. त्यामुळे पाणी आणि वाणी हे दोन शब्द मित्रांनो नेहमी आपल्या जीवनामध्ये जपून वापरा. शेवटचा चेंडू असेल, धाव संख्या 40, पहिला संघ आहे हा जो उमेणमानच्या अगेन्स्ट 40 धावा बनवतोय, कारण आतापर्यंत आपण 35 धावा 38 धावा पाहिल्या, बालकुम संघ 40 धावा फलकावर. शेवटचा चेंडू महत्वाचा चेंडू, षटकार आला तर 46 धावा. आउटसाइड अपस्टाम, यावेळेस कव्हरच्या दिशेने चेंडूला पंच केलं गेलं, फेकी चुकीची फेकी, 2 धाव या ठिकाणी पूर्ण केले. तिसऱ्या धावीसाठी शूट होतोय, मात्र 3 धाव होतील का, नाहीये, देवेंद्र बाद होतोय. शेवटच्या चेंडूवर येत आहे 2 धावा, या 2 धावेनं संघ बालकुमचा थांबतोय. तो म्हणजे 42 या धाव संख्येवर 43 धावा विजयासाठी, 30 चेंडू 43 धावा, 13 धावा कुठेतरी चेंडू आणि धावा यामध्ये फरक जाणवत आहेत. या 13 धावा उमेणमान संघ कोणत्या पद्धतीने पूर्ण करेल आणि नक्कीच धावा आणि चेंडू यामधला फरक लेवल करेल हे ऐकवण्यासाठी पुन्हा मी तुम्हाला जॉईन होईल याच सामन्यामध्ये. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. ही मॅच संपली की मुर्धा मास्टर, सर्व मुर्धा मास्टरचे सर्व खेळाडू थांबायचे, कोणीही घरी जायचं नाहीये. पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतोय की मॅच संपल्यानंतर मुर्धा मास्टर्स थांबायचे, कोणीही घरी जायचं नाही. संध्याकाळचं जेवण आपलं इकडे आहे.
ते आजीचं मला वाटतं उमेनमान संघावर जास्त प्रेम आहे. पहा उमेनमानच्या बाजूला ती उमेनमानच्या जवळ मग अशी देखील ती उमेनमानला त्याच्या सपोर्ट करण्यासाठी उतरली होती. तेच खरं आजी उतरले आणि स्टार प्लेअर आउट झाले खरोखर. आजीचं पायगुण चांगलं आहे. पुन्हा एकदा सामना संपला की मुर्धा मास्टर्स कोणीही घरी जाऊ नका, आपापल्या सौभाग्यवतींना फोन करा की माझ्या वाटणी जेवण करू नका संध्याकाळचं, आमचं जेवण इकडे आहे. धन्यवाद भरत भाऊ. आजचा दिवसातील अंतिम सामना सेमी फायनल सामना, मात्र आजचा दिवस जो जिंकेल उद्या खेळताना दिसेल अंतिम सामन्यामध्ये तो कुठला संघ असेल? एका बाजूने उमेनमान, एका बाजूनी पालकोम. आउटिंग लाईन चालू आहे आमची आणि जे प्रेक्षक डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून स्मार्टफोन किंवा स्मार्ट टीव्हीच्या सोबत जुडले गेलेले आहेत त्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मुर्धा मास्टरच्या वतीनं इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि वोटिंग लाईन आमची सुरू आहे, डीबीएन लाईव्हची वोटिंग लाईन सुरू आहे. कोणता संघ हा सामना जिंकेल जर आपण त्या ठिकाणी टक्केवारी पाहिली तर मला वाटते आणि जवळपास बालकुम संघाच्या सोबत जवळपास 37% 37% बालकुम संघाच्या सोबत प्रेक्षक जुडले गेलेले आहेत आणि जवळपास 63% लोक उमेनमान संघाला सपोर्ट करत आहेत की उमेनमान संघ हा सामना जिंकेल. ज्याप्रमाणे आयपीएल मध्ये आपण ज्याप्रमाणे पाहतोय वोटिंग त्याप्रमाणे इथे देखील डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून वोटिंग लाईन सुरू आहे. अजूनही नक्की जे प्रेक्षक लाईव्ह आहेत त्यांना विनंती करतोय आपापला वोट द्या. आपण नक्की कोण आपला आपण नक्की विचार करा की कोणता संघ या ठिकाणी जिंकेल. नक्कीच भरत भाऊ, जरी वोटिंग लाईन बघितली एका बाजूने उमेनमान संघाला 64% लाईव्ह भेटलेले आहेत, मात्र या चालू सामन्यामध्ये या मैदानामध्ये जो चांगली फलंदाजी करेल तो चांगला त्यालाच नक्कीच दावेदारी करता येईल. नाही, मी म्हटलं होतं की प्रत्येक खेळाडूला आपापली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल हे मी म्हटलं होतं. कारण हा जो खेळ आहे जो खेळ कागदोपत्री स्ट्रॉंग असणारा खेळ नाहीये. इथे मात्र ज्याप्रमाणे तू मगाशी म्हटलं की प्रत्येकाला आपापली दावेदारी सिद्ध करावी लागेल, तर इथे प्रत्येकाला आपापली गुणवत्ता सिद्ध करणं गरजेचं आहे. तुम्ही जर गुणवत्ता आपापली सिद्ध केली तर ज्याप्रमाणे तुम्ही कागदोपत्री स्ट्रॉंग आहात त्याप्रमाणे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये देखील स्ट्रॉंग दिसाल, मग त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चला मॅच ऑन होत आहे. माझ्या सोबत जोडल्या गेलेला आहेत आणखीन एक गोड आवाज राई गावाचा हेमप्रकाश पाटील. वेलकम हेमू, तुझं देखील हार्दिक स्वागत. बोलूया आपण मॅचच्या दिशेनं. नक्कीच भरत राऊत, आपण वोटिंग लाईन बघितलं तर आपले जे गावकरी आहेत ते आपल्या संघाला वोट करतील नो डाऊट. त्याच्यामुळे उमेनमान संघ थोडा जास्त आहे, 64% आहे. बघूया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. यस, सुरेख चेंडू, सुरेख फटका, मात्र अगदी सेफ झोन मध्ये फटका आहे. दोन धावा स्टार्ट ऑफ द फाउंडेशन उमेनमान महाराष्ट्र 43 धावांचं लक्ष घेऊन उतरताना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त हरेश यांनी गोलंदाजी केली होती. 3 धावा दिल्या, दोन गाडी बाद केले होते हरेश यांनी. सुरेख सुंदर असं वाटलं होतं हा झेल होईल की काय. ज्ञानेश्वर एक जबरदस्त गोलंदाज, भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि तोच अनुभव आपल्या पणाला लावत आहेत आपल्याला संघ जिंकण्यासाठी. सुरेख फटका, सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवलेला आहे. कैलास भोईराज बघत धोका होता. जेपी यांना चांगली जबरदस्त फेकी देखील केली होती, मात्र 1 सेकंद कमी पडले गोलंदाज एसटीने लावण्याच्या. कदाचित किंचित जेपी बाद झाला असता, मात्र धोका होता जेपी यांना. मात्र चेंडू संपले, 2 धावसंख्या 2. सुरेख फटका हा आहे ब्रँडेड षटकार. नक्कीच सचिन फुल फॉर्म मध्ये, मालजी बळ स्पर्धेपासून सचिनचा फॉर्म त्याने कायम ठेवलेला आहे. सचिन शेवटी मी एक वक्तव्य नेहमी करेल की सचिन नावाची जी मुलं असतात ती खूप हुशार असतात आणि भारत नावाची देखील हुशार असतात. भारत नावाची तर हुशार आहेतच. नक्की सचिन तेंडुलकर, सचिन पिळगावकर जसे खेळाडू असं मराठी सिने कलाकार ज्याने 50 हून अधिक चित्रपट दिले जवळपास मराठी सिनेसृष्टीला, सचिनजी पिळगावकर. त्यानंतर टेनिस क्रिकेटला आपण जर पाहिलं तर हा सचिन मास्टर्स क्रिकेटमधून आपण उमेनमान संघाचा खेळताना पाहतोय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हटलं तर सचिन रमेश तेंडुलकर, त्यामुळे सचिन या नावातच सर्व काही आहे. धावसंख्या आपण पाहतायत 9 धावा फलकार पाहायला मिळतात. हेमू षडक क्रमांक पहिलं सुरू आहे. ज्ञानेश्वर मडवी वय वर्ष जर आपण या खेळाडूचं पाहिलं तर 60 अधिक वर्ष या गोलंदाजाची आहेत, लक्षात ठेवा. आणि जुना आणि जाणता असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ज्ञानेश्वर मडवी, ज्यानं अनेक बेस्ट बॉलरचे किताब घेतलेले आहेत. नक्कीच चांगली संधी आली होती. चिन्ह बॅटर संपर्क होत नाही, मात्र दिनेश भाऊंच्या भाषेमध्ये चुम्माचाटी होत नाहीये. चुम्माचाटी झाली पाहिजे. उमन मन संघ कुठे आहेत आहेत आहेत, मात्र ती चुम्माचाटी होत नाहीये. चांगला चेंडू हाताळतो ज्ञानेश्वर. वय वर्ष 60, 1 जून 1962 जन्म आहे. सुरेख चेंडू अगदी सेफ फटका मला होतो. बघा चेंडू उठले पण किती उशीर होतो. थोडे चांगले फिल्डिंग, मात्र थ्रो बघा, स्ट्रायकर थ्रो करतोय. देवेन थोडी चूक करतोय, 2 धावा वाचू शकत नाहीये. मात्र 1 धावाचा फटका होता तिथे. आणखीन 1 धाव, धाव संख्या 11. चांगली सुरुवात 43 धावांचा पाठला करत असताना वुमेन मान मास्टर वर्सेस बालकुम. एका बाजूने वसई महापालिका संघ, दुसऱ्या बाजूने ठाणे महापालिका संघ. नक्कीच नक्कीच, हेमू म्हणायचं गेलं तर चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला उमेडमानचा संघ पाहायला मिळतोय. आणि प्लस पॉइंट उमेडमान संघाचा काय, तर आतापर्यंत एकही विकेट नाहीये, हा प्लस पॉइंट आहे. आणि एक म्हणायचं गेलं तर चांगली स्टार्ट, 11 धावा आणि 11 धावा मनोबल वाढवण्याचं काम केलं या 11 धावेन उमेडमान संघाचं. जर हे षटक 3 या 4 धावेचं हाताळलं असतं तर थोडस मनोबल कसलं असतं उमेडमान संघाचं. मात्र या 11 धावेनं एक ऊर्जा उमेडमान संघाला दिलेली आहे. नक्कीच, या अगोदर सामना बघितला, 30 चेंडू 39 धावांची गरज. मुर्द संघाने काय केलं, सिंगल सिंगल धाव घेताना आपला सहज सामना जिंकू शकतो, मात्र तो सामना पराभूत झाला थोड्या चुकामुळे. ऐका तुम्ही, तो गेला तो गेला. उमेदवार संघ काय करतोय, मात्र असं चालणार नाहीयेत, मात्र आपल्याला मारून जिंकायचंय आणि चेंडू ठेवून. हेमू बाजूला मिठाच्या राशी आहेत म्हणून तू जखमीवर मीठ मारू नको. नक्कीच, मात्र आपण जे बघितलं तेच सांगतो, जे घडलं तेच सांगतो आपण. मात्र चुका कुठे सुधारायला पाहिजे. आजीबाई आलेले आहेत उमेदवार संघाच्या वतीने. बघा चेंडू उंच क्षेत्रच्या गोलाच्या चेंडू खाली आहे, मात्र दोघांच्या मध्ये चेंडू लँडिंग करतोय. आणि या फटक्यावर देखील 2 धाव आलेले आहेत. भरत भाऊ कैलास, कैलास बोलणार मी. ऍज अ कॉमेंटेटर जर माझं मत जर विचारलं की हा कॅच कोणी घ्यायला होता, तर कॉमेंटेटर म्हणून मला असं वाटतं की भाईनं थांबायला होतं आणि कैलास बोईरला कॉल करणं खूप गरजेचं होतं. कारण हा जो झेल आहे तो कैलास बोईरसाठी सोपा झाला असता, भाईसाठी स्वतः स्वतःला उलटा झेल पकडायला मिळाला असता. मात्र कैलास बोईरसाठी हा झेल सोपा होता, त्यासाठी कैलासला कॉल करणं खूप गरजेचं होतं. नक्कीच, कैलास बोईर देखील झेल घेतला असता, मात्र 2 धावा देखील वाचले असता, गडी देखील बाद झाला असता. मात्र बघायचं येणार चेंडू काय चालतील. जितेश सुरेख चेंडू, मात्र चेंडू निघून येत आहे आणि बॅट देखील निसटते, मात्र हाताला घाम फुटतोय. काही खेळाडू ग्लोव्ह वापरतात, काही खेळाडू रुमाल वापरतात, मात्र रुमाल देखील ग्लोव्ह वापरले पाहिजे. हाताला घाम फुटलं चालेल, मात्र कपाळाला घाम येता कामा नाहीये, ती कामगिरी करता कामा नाहीये, लक्षात ठेव. नक्कीच नक्कीच, मात्र एवढ्या उष्णामध्ये धाव पण झाल्यानंतर गरमी पूर्ण शरीराला पसरते, मात्र घाम कोणाला फुटला पाहिजे, गोलंदाजाला. मात्र इथे झेल होत नाही, 1 ते 2 बालू कमी पडले. देवेन चेंडू उठले पण उशीर होतोय, मात्र या 2 धावा वाचल्यात नाहीत. मात्र महत्वाचं म्हणजे एकही गडी बाद नाहीये. धाव संख्या धाव फलकावरती 15 धावा. सचिनला रुमाल लावा का, सचिन ग्लोव्ह घे. धाव संख्या लक्ष दिलं तर बिनबाद 15 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ बाकी अजून जितेशांच्या गोलंदाजीवरती. सुरेख फटका बघायचा आहे, आणखीन एक झेल सुटतो, आणखीन या 2 धावा बघायचं. या 3 धावा, मात्र उमेदवार संघ थोडा वरचढ होता. 3 धावा, आतापर्यंत 4 झेल घेण्याची संधी आली होती. हेमू मला असं वाटत आहे ज्याप्रमाणे देवेन पाटील म्हणा, त्यानंतर अजय हजारे म्हणा, कदाचित तो झेल जो खूप वर जातो, त्यामुळे सूर्याची किरण ज्या लेवलला आहेत
आणि त्यामुळे तो चेंडू कदाचित फ्लॅश होत नाहीये असं मला असं वाटतं. नक्कीच, मात्र कारण आहे, समोर आहे. सूर्य जर आपण पाहिलं तर सूर्य ज्याप्रमाणे खाली जात चालले त्याप्रमाणे तो सूर्य नक्की त्रासदायक ठरू शकेल. मात्र सूर्य जरी खाली गेला रँकिंगला उमेदवार संघ वरती आलेला आहे. वेलकम सुधांना, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सुरेश चेंडू यास बघा, याला बोलतात क्रिकेट आणि प्रामाणिकपणा. बॅटची कट घेऊन कुठली आपल्याकडे जागा स्वतः बाहेर निघाले होते. प्रामाणिकपणा काय हे मास्टर्स फक्त तुम्हाला दाखवू शकेल, कारण मास्टर्स मध्ये जर विचार केला आपण तर कोणत्याही प्रकारचा पारदर्शक कॅश प्राइज नाहीये, कारण इथे मात्र प्रामाणिक क्रिकेट आणि इथे खेळ असतो तो संपूर्ण खेळ मित्रांनो या ट्रॉफ्यांसाठी असतो. प्रत्येकाला प्रत्येक गावाचं नाव कसं पुढे येईल याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय. तर या ठिकाणी सन्मानित केलं जातं सुधा अण्णा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. त्यांचे सुपुत्र आपण जर पाहिलं तर कुणाल हे आपण मास्टर्स मध्ये खेळताना पाहतोय आणि आज ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम सुधा अण्णा, आपलं हार्दिक स्वागत. यस, आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भरत, मागच्या सामन्यातील हिरो, सामन्यावर पुरस्कार त्यांनी पटकावला होता तो भरत. त्यानंतर सन्माननीय संजयजी भोईर साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम संजयजी भोईर साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. भरत भाऊ नवीन फलंदाज, नंबर 3 चा फलंदाज. धाव संख्या लक्ष दिलं तर धाव संख्या झाली होती 18 धावा. भरत मागच्या सामन्यात 11 चेंडू समोर गेले आणि सामन्यावर पुरस्कार पटकावला होता तोच भरत. एक समालोचित की चांगले होते, एक चांगला बघायचा झेल घेण्याचा प्रयत्न होता जितेश यांचा. नक्कीच बॅक टू द बॉल चेंडू खेळून काढले होते, मात्र या एक चेंडूवरती एक धाव जरी पूर्ण केलेली ती महत्वाची असेल. धाव संख्या 19, एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत त्या 24 धावा. जर आपण डिस्प्ले पाहिला डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण टेलिकास्ट पाहायला मिळत आहे मित्रांनो, तर नक्की स्क्रीनवर देखील तुम्हाला पाहायला मिळते की 18 चेंडू मध्ये 24 धावेची गरज आहे. आणि चॅनने आम्हाला या युट्यूबची व्यवस्था करून दिलेली आहे, त्या सर्व दात्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, कारण आपल्यामुळे मित्रांनो संपूर्ण पंचकृषीमध्ये ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळत आहे. भरपूर प्रेक्षक जोडले गेलेले आहेत, जवळजवळ विचार केला आपण तर 300 अधिक लोक हा शेवटचा सामना पाहत आहेत, तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. राजू यस क्लासो फंडांडिस फायर विजनचे मालक ज्यांच्या माध्यमातून 2 दिवसाच्या या लाईव्ह टेलिकास्टचा खर्च उचललेला आहे, धन्यवाद क्लासो भाऊ, आपलं सदस्य आभार. मात्र देवीन येतो नंबर 3 चा गोलंदाज भरत राव, तुम्ही नक्कीच बोलत असतात नंबर 3 चा गोलंदाज म्हणजे संघाचा मणका, मात्र हा मणका काय करतोय? मी का म्हणतोय कारण हे जे नंबर 3 चं षटक आहे हे नंबर 3 चं षटक हेमू या सामन्याची दशा आणि दिशा दाखवेल. दशा आणि दिशा या शब्दावर देखील अर्थ आहे की कोणत्या संघाच्या बाजूने सामना कलाटणी घेईल हे 7 चेंडू नक्कीच दर्शवतील. आपण बघायचं आजच्या दिवसातील अंतिम सामना सेमी फायनल सामना, मात्र उद्या अंतिम सामन्यात कुठला संघ पोहोचतोय? उमेदवार की पालकोम या असं थोडे पुढे आले होते, अपील करतोय. मात्र फटक्यावर एक धाव कंप्लीट झाले, बघा थोडे पुढे सरसावले होते या असं धावचित करून चांगली संधी आली होती देवेनांना. धाव संख्या लेखबद्ध शरीर 55, धाव संख्या 20 झालेली आहे. 43 धावांतला पाठला करत असताना उमेदवार वर्सेस बालकुम. 17 चेंडू 23 धावा, 23 धावा 17 चेंडू. 17 चेंडू उंच खेळतो, क्षेत्ररक्षकाचा चेंडू खाली येतो, विक्रम आहेत सुंदर झेल टिपतात, आणखीन एक गडी बाद होतोय उमेदवार संघाचा. सचिन दुसरा येथे गडी बाद होताना दिसतोय. जेपी आणि सचिन जे सलामीला गेलेले दोन्ही फलंदाजा बाद झालेले आहेत, असं वाटलं होतं चेंडू वाईट झाला की काय, मात्र तो चेंडू सामर्थ्याने खेळला असं वाटलं, षटकार येईल की काय, मात्र तो फटका झेलच्या रूपाने झालेला आणि विक्रम सुंदर झेल टिपतोय आणि एक महत्वाचा पूर्ण एक मोठा गडी एक मोठा खेळाडू
सचिन बाद झालेले आहेत जेलच्या रूपाने, 10 चेंडू 16 धावा, चांगली पारी खेळेल आपल्या संघासाठी, 10 चेंडू 16 धावा, एक उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमध्ये आलेला आहे, नक्कीच धाव संख्या 43 धावांचा पाठला करत असताना आता भरत भाऊ काय करतील, भरतला काय करायचं आहे ते भरतला सांगण्याची गरज नाहीये हेमू, कारण मगाची तू पाहिलं होतं भरतनं काय केलं होतं ग्राउंडमध्ये, कारण ते प्रयत्न भरत पाटीलचा आहे, मग चांगली स्थिती आहे आतापर्यंत इतकी जी मॅच मी म्हणे हार्ड नाहीये, मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी काही घडू शकतो, मात्र अप्रतिम गोलंदाजी कौतुक करेल गोलंदाज देवेंद्र पाटील यांचं नक्कीच. भरत भाऊ, मात्र भरत भाऊ काय करतील नाण्याच्या वाटते, सिंगल करतील की मारतील, मात्र मुकेतला जे की स्ट्राईक मिळण्याचे जितकं महत्वाचं आहे तितकं उमेनमन संघासाठी, एक धाव कंप्लीट झालेला आहे, मात्र लेग बाय साइड पंचर मार्फत आलेला आहे टेनिसच्या जगतातील एक विक्रम आदित्य, अमोल तस्कर सर, ओम ब्रह्मदेव गोरदेव यांच्या माध्यमातून खेळत असतात, आगरी कोळी सामाजिक संस्था यांच्या मार्फत सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत, आयोजक मुर्दा मास्टर, मुर्दा यंग सर आणि मुर्दा ग्रामस्थांच्या वतीने आणि संपूर्ण मुर्दा खाडी माती समाज मिटना पटेल यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुकेश सुंदर चेंडू चांगल्या खेळून चेंडू खेळून काढलेला आहे, चेंडू जातोय पॉइंट अँड थर्मेंटर रिझर्व मध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू होतोय, एक एक धावाने संघ पुढे सरकत चालले, 43 धावांचा पाठला करत असताना ओव्हर नंबर 3 गोलंदाजा देवन, 2 चेंडू शिल्लक आहे, धाव संख्या लक्ष दिलं, धाव संख्या 22, सूर्य एक चेंडू वरकर चेंडू होता चांगला, मात्र चांगल्या खेळून काढलेला चेंडू, उठलेपर्यंत विक्रम बघायचा, थोडा उशीर होतोय, थोडीशी मिसफील्ड, मात्र मिसफील्ड करत थोडी चूक होते, मात्र आणखीन एक धाव, एक तिथे 2 धाव मिळले भेटलेले आहेत, धाव संख्या झालेली आहे ती 24, आता 20 धावांची गरज आहे, 19 दोन काढल्या का, धाव संख्या झालेली आहे ती 24 43 धावांचा पाठला करत असताना 19 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक 14, यस हा फटका सुंदर फटका आहे, चेंडू जातो पॉइंट क्षेत्रामध्ये बॅकफुटला खेळतात, बघायचं आहे थोडीशी मिसफील्ड, मात्र बघायचं ही तिसरी धावल की नाही आहे, मात्र तिसरी धाव घेताना भरत पाटील हे धावच्या रूपाने बाद झालेले आहेत, बारा चेंडू 17 धावा, काय घडेल काय बिघडेल, कारण 12 चेंडू खूप महत्वाचे आहेत, कारण 2 महत्वाचे गोलंदाज अजूनही आपण जर विचार केला हेमप्रकाश तर बालकुम संघाचे शिल्लक आहेत, एक म्हणजेच गणेश भोईर आणि दुसरा म्हणजे म्हणायचं गेलं तर नितीन हजारी, त्यामुळे गोलंदाज आहेत किंवा विक्रम, बारा चेंडू 17 धावा म्हटलं कुठल्या संघाला खतरा आहे बघायचा आहे, एके बाजूने विक्रम घडवेल की नाहीये, उमेनमन संघ तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहोचेल की नाहीये, त्याचबरोबर बालकुम संघ देखील या अंतिम सामन्यात खेळताना दिसेल की नाहीये, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बालकुम संघ जर पुढे आला तर उद्या आपण देवरामजी भोईर साहेबांना 100% या व्यासपीठावर पाहू शकतो, नक्कीच नक्कीच, आणि जर उमेनमन संघ पुढे आला तर उमेनमनचा मात्र बराचसा प्रेक्षक या ठिकाणी दाखल होईल उद्याच्या दिवसामध्ये, देखील आज देखील प्रेक्षक भरपूर आहे भरत भाऊ, यंग संघ देखील आलेले त्यांचं देखील स्वागत आहे, विक्रम येतोय, बारा चेंडू 17 धावांची गरज आहे, एके बाजूने उमेश आहे माफ करा मुकेश आहे आणि एके बाजूने विक्रम आहे, मात्र येणाऱ्या चेंडूवरती काय समोर जातील, ही धावा सिंगल डबल करतील किंवा मोठे स्ट्रोक खेळतील चौकार षटकार मारतील, हरेश आणि मुकेश नागेश आहे,
नागेश नॉन स्ट्राइकलेस स्ट्राइकले मुकेश आहेत 12 चेंडू 17 धावांची गरज गोलंदाज विक्रम बालकुम संघाच्या वतीने यस मात्र हा चेंडू का असेल 1+1 या दोन धावा विक्रमने खराब चेंडू अटळलेला आहे मात्र अशा कुशल कंडिशनला तुम्ही अशी गोलंदाजी कराल तर नक्कीच हा सामना तुम्ही पराभूत होऊ शकाल मात्र जितपर्यंत अंतिम चेंडू पडत नाही अंतिम धाव पूर्ण होत नाही तितपर्यंत काय होऊ शकतं विक्रम वाईट चेंडू टाकतोय आणखीन एक अवांतर धाव दोन धाव भेटलेले आहेत बोनसच्या रूपाने सुरेख चेंडू सुरेख फटका चेंडूला डिक्लेअर करून जात होतोय पुन्हा एकदा एक धाव वन डे मात्र सुरेख चेंडू हाताळायला लागतील विक्रम यांना मग ती चूक केली वाईट टाकून आणखीन एक अवांतर धाव भेटली हे षटक जर एमू कमी धावेचं गेला तर नक्कीच थोडासा प्रेशर उमेणमान संघावर वाढेल मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जर उमेणमान संघानं जर घेतल्या तर थोडस प्रेशर नक्कीच रिलीज होईल उमेणमान या संघाचं नक्कीच मात्र एखादा मोठा फटका आला तर मात्र बघा जे शेटतो मात्र एकदा कमी होते आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते मात्र असं वाटलं होतं हा सुंदर झेल होईल आरामात झेल घेऊ आपण हा कॅच नाही एमओ हा कॅच नाही तर नितीन हजारे यांना हे मॅच सोडली मी म्हणेल कारण हा कॅच कुणाचा तर मुकेश पाटील यांचा कॅच होता हा जर कॅच घेतला असता नितीन हजारे यांना तर कदाचित मला असं वाटतं की उमेरमान संघावर थोडासा दबाव वाढू शकला असता बालकम संघ मात्र ते कॅच ड्रॉप होतोय काय हा कॅच ड्रॉप झाला की ही मॅच सोडली हे येणारा वेळ आणि येणारा काळ दाखवेल चेंडू शिल्लक आहे ते 10 दावा करायचे आहेत त्या 12 लो फुलटा चेंडू नक्की झाले षटकार येतोय मात्र हा आहे ब्रँडेड षटकार मात्र उमेणमान संघ जल्लोष साजरा करत होते त्यासाठीच मी म्हटलं एमओ की नितीन हजारे यांनी काय केलं नितीन हजारे यांनी काय केलं जे केलं ते संघासाठी खूप चुकीचं क्रिकेटमध्ये कॅच सुटतच मात्र हा कॅच या क्रुशल कंडिशन मध्ये नितीन हजारे कडून सुटला गेला मात्र हा कॅच मॅच घेऊन गेलेला आहे चेंडू शिल्लक आहेत ते 9 धावा करायचे आहेत त्या 6 मात्र एक राऊन खरोखरच हेमू त्यावेळेस ऑन साईडला एकदा वेगानं पूर्ण केली दुसऱ्या धावसाठी शूट होते का नाहीये शूट झालाय मात्र पाहिजे नॉन स्ट्राइक डेंजर झोन मध्ये दोन धावा मात्र देखील प्रेक्षक वर्ग देखील खुश झालेला आहे नक्कीच मात्र जबरदस्त शिल्लक आहेत ते 7 किंवा 8 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे आहेत त्या 4 मला फक्त एकच खंत वाटतं उमेदवार संघास काय खंत वाटत तुम्ही गणेशला ड्रेस का नाही दिला गणेला ड्रेस का नाही दिला तो गणे विचार राग आला बघ गणेला ड्रेस का नाही दिला नक्कीच सुरेख झेल सुटला आणि सुरेख षटकार मारला मुकेश यांनी आणखीन एक षटकार आणखीन एक दावेदार जबरदस्त षटकार मारतोय मुकेश आपल्या संघासाठी विजय आनंदतोय अभिनंदन अभिनंदन दिनेश भाऊ अभिनंदन भुलेश भाऊ मात्र चिम्मासाठी चांगली देखील आपण पाहतोय जवळपास लागोपाठ 3 वेळा उमेदवार संघ मुर्धा मास्टरच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय हॅट्रिक मुर्धा संघ उमेदवार संघ पूर्ण करतोय सलग 3 वेळा लागोपाठच्या 3 वर्षामध्ये लागोपाठ 3 वेळा उमेदवारचा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतो त्याच्यामध्ये 2 आपण जरा वर्ष पाहिली तर 2 वर्षामध्ये 2 टायटल या उमेदवार संघानं घेतली होती मुर्धा मास्टर संघाची आणि जवळपास 3 टायटलच्या दिशेने वाटचाल उमेदवार संघ करताना पुन्हा एकदा धन्यवाद हेमप्रकाश पाटील आपण इथे दाखल झालात त्याबद्दल आपला आभार त्यानंतर दिनेश पाटील थँक्यू पंच अमोलजी बेतोसकर धन्यवाद चला वळू आपण मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराच्या दिशेने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर मुकेश पाटील यस अमोलजी थँक्यू आपण आलात उद्या देखील वेळेवर या 9 वाजता उद्या इथे हजर राहा धन्यवाद जा जा चालेल पीच वर कोणी सराव करू नये कारण नाईटला लेदरची मॅच आहे त्या पीच वर त्याच्यामुळे कोणीही सराव